मित्रांनो, यंदा 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे, अर्थात गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा या दिवशी एक विशिष्ट पूजा केली जाते आणि त्या पूजेतला एक धागा मनगटावर बांधला जातो, ज्यामुळे मोठमोठ्या संकटातही आपलं रक्षण होतं असं म्हणतात. कोणती पूजा केली जाते, कोणता धागा असतो आणि तो मनगटावर बांधल्याने असा काय चमत्कार होतो, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा अनंत या नावाने पूजा होते. आणि पूजा कशाची करतात, तर एका धाग्याची पूजा करतात. तो धागा म्हणजेच अनंताचा धागा असतो. त्या धाग्याची पूजा करून पूजा झाल्यावर तोच धागा मनगटावर बांधला जातो आणि या धाग्यामुळे मोठमोठ्या संकटात व्यक्तीचं रक्षण होतं असं म्हणतात. बरं, या संदर्भात एक पौराणिक कथा सुद्धा आहे. असं म्हणतात की जेव्हा पांडवांनी द्यूतात सर्व काही गमावलं होतं, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनीच त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत करण्यास सांगितलं. तसंच भगवान विष्णूंचं हे रूप, ज्याला आदी नाही आणि अंत नाही, अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात. परंतु अनंत चतुर्दशीचं व्रत तसं पाहता थोडं अवघड आहे, कारण हे व्रत 14 वर्षांचं आहे आणि 14 वर्ष हे व्रत करणं सामान्य माणसाला शक्य होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? निदान अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा तर आपण नक्कीच बांधू शकतो आणि आपल्या मार्गातले अडथळे दूर व्हावे, यशप्राप्ती व्हावी अशी भगवान विष्णूंकडे प्रार्थना करू शकतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची अनंताच्या स्वरूपामध्ये पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे. या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे. हा अनंत धागा मनगटावर तर बांधला जातो, पण त्या धाग्याचं एक वैशिष्ट्य सुद्धा असतं. त्यात 14 गाठी असतात. हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो. 14 गाठींचा हा धागा तुम्हाला बाजारातही उपलब्ध होतो. परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला 14 गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा 108 वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटावर बांधावा. या 14 गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचं प्रतीक आहेत. हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान 14 दिवस तरी मांसाहार, मद्य तसंच शारीरिक संबंध टाळावेत असं शास्त्र सांगतं. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवलं असावं. ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावलं आहे, जर त्यांनी हे सूत्र बांधलं तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते. हे सूत्र प्रत्येक दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते. शक्य असल्यास हे अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करा. त्यामुळे आत्मबळ वाढेल, व्यक्तीला संपत्ती, सुख समृद्धी सगळं काही यामुळे मिळेल. एक धागा बांधल्याने खरंच हे सगळं होऊ शकतं का असा अनेकांना प्रश्न पडेल. परंतु हा धागा केवळ साधा धागा नाही, तर ती ऊर्जा आहे, स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे. जर पांडव त्यांचं वैभव परत मिळवू शकतात, तर आपण आपलं गमावलेलं किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेलं वैभव का मिळवू शकणार नाही? त्यासाठी विश्वास हवा. नक्कीच मिळवू शकू. भगवंत आपल्या पाठीशी आहेत, आता फक्त प्रयत्नांची जोड देण्याची गरज आहे. त्याचीच आठवण हा धागा सातत्याने करून देत राहील, यासाठी हे व्रताचरण करायचं आहे. मग यंदा अनंत चतुर्दशीला हा अनंताचा धागा नक्की बांधा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.